नमस्ते विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे बघणार आहोत, म्हणजेच मध्य, मध्यक आणि बहुलक। त्यावर आधारलेली सोडवलेली सर्व उदाहरणं आणि त्याचबरोबर सराव संच 7.5 मधली सर्व उदाहरणं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर सुरू करूया। केंद्रीय प्रवृत्ती। सर्वेक्षणाने मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सामान्यपणे एक गुणधर्म आढळतो। सामग्रीतील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी अधिक झालेली दिसते। समूहाच्या या गुणधर्माला समूहाची केंद्रीय प्रवृत्ती म्हणतात। समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची अधिक गर्दी असते ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करते असे मानतात। अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणतात। सांख्यिकीमध्ये केंद्रीय प्रवृत्तीची पुढील परिमाणे प्रामुख्याने वापरली जातात। ते कोणकोणते आहेत? तर सर्वप्रथम याची आता मध्य। सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असे म्हणतात। त्यासाठीचे सूत्र सामग्रीचा मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेदा सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या। उदाहरणे 25, 30, 27, 23 आणि 25 या प्राप्तांकांचा मध्य काढा। यामध्ये उकल 25 अधिक 30 अधिक 27 अधिक 23 अधिक 25 छेद 5 130 छेद 5 5 130 ला भाग द्यायचा, उत्तर तुम्हाला 26 मिळेल। म्हणून दिलेल्या या प्राप्तांकांचा मध्य किती झाला? तर तो 26 झाला। आता यानंतर पुढे इयत्ता 9वीच्या 35 विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेत बीजगणितात 40 पैकी मिळालेले गुण खालील प्रमाणे आहेत, त्यावरून गुणांचा मध्य काढा। मग हे सर्व गुण आपल्याला दिले। आता 40, 35, 30, 25 या संख्या बरोबर आहेत, मग यांची बेरीज करताना हे आपण त्याला असा टेबल तयार करत असतो। गुण विद्यार्थी संख्या किती तर एक, म्हणजे काय की 14 गुण किती विद्यार्थ्यांना मिळाला, मग 14 गुणिले 1 या प्रकारे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज करायची। 14, 15, 16 15 अंक किती वेळा आलेला आहे, 15 हे गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले, तर 2 विद्यार्थ्यांना, 15 गुणिले 2 30 आले। या प्रकारे सर्व गुणांची बेरीज करायची आणि ती बेरीज किती आलेली, तर त्याला समेशन FIXI असं म्हटलं जातं। 956 एकूण विद्यार्थी संख्या किती, तर 35 विद्यार्थी। म्हणून 35 ने या 956 ला भाग द्यायचा, तर उत्तर त्याला 27.31 हे दिलेल्या सामग्रीचा काय आला, तर तो मध्य आला। म्हणून ज्यावेळेस संख्या जास्त असतील तर या प्रकारे आपण तो टेबल तयार करतो। यानंतर मध्यक, म्हणजेच त्याला इंग्रजीत मेडियन असं म्हटलं जातं। सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात, त्या मांडणीला मध्यभागी येणाऱ्या संख्येला त्या सामग्रीचा मध्यक म्हणतात। सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या सम असेल तर मध्यावर येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी हा मध्यक मानतात। आता उदाहरण 72, 66, 87, 92, 63, 78, 54 या सामग्रीचा मध्यक काढा। मग दिलेले प्राप्तांक सर्वप्रथम चढत्या क्रमाने लिहिले जातात। या मांडणीत चौथी संख्या मध्यावर येते, ती 72 आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एकूण किती संख्या, तर 7। मध्यावर येणारी संख्या कोणती, 34 आहे। ओके, या मांडणीत चौथी संख्या मध्यावर येते, ती 72 आहे। म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्य किती आला इथे, तर तो 72 आला। किंवा जर समजा प्राप्तांकांची संख्या जर विषम संख्या असेल तर त्यामध्ये एक अंक मिळवायचा, म्हणजे 7 अधिक 1 किती झाले, 8, आणि 8 छेद 2 किती झाले, तर 4, म्हणजेच चौथ्या क्रमांकाची संख्या ही दिलेल्या सामग्रीचा काय असतो, तर तो
मध्यक असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सूत्र लिहिता येईल की एन दिलेल्या प्राप्तांकांची संख्या जर विषम असेल तर एन अधिक एक छेद दोन या प्राप्तांकाची या क्रमांकाची संख्या ही दिलेल्या सामग्रीचा काय असतो तर तो मध्यक असतो. त्यानंतर पुढचं उदाहरण 30, 25, 32, 23, 46, 36, 40, 33, 21, 43 या सामग्रीचा मध्यक काढा. पुन्हा दिलेले प्राप्तांक हे चढत्या प्रमाणे येणार. येथे प्राप्तांकांची संख्या मात्र कशी तर ती समाय. म्हणून या ठिकाणी पाचवी संख्या आणि सहावी संख्या या दोन संख्या मध्यावर येतील. ओके, पाचवी संख्या आणि सहावी संख्या 1, 2, 3, 4, 5 पाचवी संख्या कोणती आली तर या ठिकाणी ती 32 आली आणि सहावी संख्या 33. तर या संख्यांची सरासरी घ्यायची. म्हणून सामग्रीचा मध्यक बरोबर 32 अधिक 33 छेद 2 त्यांची बेरीज किती आली 65 छेद 2 म्हणजेच काय तर 32.5. किंवा तुम्ही या प्रकारे ते लक्षात ठेवू शकता एन छेद 2 आणि एन छेद 2 अधिक 1 या क्रमांकाची संख्या म्हणजेच काय की 10 छेद 2 आणि 10 छेद 2 अधिक 1. 10 छेद 2 म्हणजे किती 5वी आणि 5 अधिक 1 सहावी. 5 आणि 6व्या क्रमांकाची संख्यांचा जर आपण सरासरी काढली तर ती दिलेल्या सामग्रीचा काय असेल तर तो मध्यक असेल. त्यानंतर सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या एन असताना एन विषम असेल तर कितवा प्राप्तांक त्या सामग्रीचा मध्यक असेल. म्हणजेच काय जेव्हा एन ही संख्या दिलेल्या प्राप्तांकांची संख्या विषम असेल तर त्यावेळेस मध्यक काढताना त्यामध्ये 1 मिळवणार. म्हणजे एन अधिक 1 छेद 2 या प्राप्तांकाची या क्रमांकाचा प्राप्तांक असणारी संख्या त्या दिलेल्या सामग्रीचा मध्यक असेल. आणि जर समजा एन सम असेल तर दोन प्राप्तांकांची सरासरी काढतो आणि ते दोन प्राप्तांक कितव्या क्रमांकाचे असतील तर एन छेद 2 आणि एन छेद 2 अधिक 1 किंवा एन अधिक 2 छेद 2 या प्रकारे. त्यानंतर बहुलक त्यालाच इंग्रजीत मोड असे म्हटले जाते. सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा बहुलक होय. 90, 55, 67, 55, 75, 75, 40, 35, 55, 95 या सामग्रीचा बहुलक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके, सामग्रीतील प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले तर कोणता प्राप्तांक सर्वाधिक वेळा आला आहे हे ओळखणे सोपे जाईल. म्हणून आपण हे चढत्या क्रमाने लिहितो 35, 40, 55, 55, 55, 67, 75, 75, 90, 95 यावरून सर्वाधिक वेळा येणार आलेला प्राप्तांक 55 आहे. दिलेल्या सामग्रीचा बहुलक या ठिकाणी लिहिताना तर तो 55. त्यानंतर पुढचं उदाहरण एका कारखान्यातील कामगारांची वय खालील सारणीत दिली आहेत. आता वय वर्ष 19, 21, 25, 27, 30, 5, 15, 13, 15, 7 यावरून त्यांच्या वयाचा बहुलक काढा. येथे सर्वाधिक वारंवारता 15 आहे परंतु ही वारंवारता 2 प्राप्तांकांची आहे. म्हणजे काय की वय वर्ष 21 असणारे कामगार किती आहेत तर 15 आहेत आणि वय वर्ष 27 असणारे कामगारांची संख्या ती किती आहे तर 15 आहे. म्हणून येथे बहुलक किती आला तर 21 व 27. म्हणजेच काय वयाचा बहुलक 21 वर्ष व 27 वर्ष. यानंतर
सुरू करणार आहोत आपण सराव संच 7.5. प्रकरण 7 सांख्यिकी. सराव संच 7.5. मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटल मध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा. आता या ठिकाणी दिलेली सामग्री 10, 7, 5, 3, 9, 6, 9 एन बरोबर 7 आहे. एकूण प्राप्तांकांची संख्या मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेदाला सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. म्हणून मध्य बरोबर 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 9 अधिक 6 अधिक 9 छेदाला 7. साथी साथी 49 म्हणून मध्य बरोबर किती येणार तर 7. म्हणून मध्य बरोबर 7 क्विंटल. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2. दिलेल्या सामग्रीचा मध्य काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80 उत्तर. दिलेली सामग्री चढत्या क्रमाने लिहू. 59, 68, 70, 74, 75, 75, 80 एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे. 7 ही विषम संख्या आहे. म्हणून मध्यक वर चढत्या क्रमाने मांडलेल्या संख्यांपैकी एन अधिक 1/2 ही संख्या आहे. म्हणजे 7 अधिक 1 झाले तर 8, 8/2 म्हणजे 4 चौथ्या क्रमांकाची संख्या. ओके, चढत्या क्रमातील चौथी संख्या ही 74 आहे. म्हणून मध्यक 74 आहे. त्यानंतर यानंतर पुढचं उदाहरण. गणिताच्या गृहपाठात 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालील प्रमाणे आहेत. 99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा. तर दिलेली सामग्री चढत्या क्रमाने मांडू. 80, 90, 95, 99, 100, 100, 100 या ठिकाणी 100 हा अंक प्राप्तांक 3 वेळा आलेला आहे. म्हणून दिलेल्या सामग्रीचा बहुलक किती असणार तर तो 100. येथे सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक 100 आहे. म्हणून बहुलक 100 गुण आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण. एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालील प्रमाणे आहे. 5,000, 7,000, 3,000 या प्रकारे. यावरून कामगारांचा मासिक पगाराचा मध्य काढा. तर इथे बघा XI म्हणजे काय. तर कामगारांचे ही पगार आहे 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,000, 8,000 आणि FI. तर 3,000 पगार असणारे कामगार किती तर ते 8 आहे. या दोघांचा गुणाकार करणार तर तो 24,000. त्याचप्रकारे 4,000 पगार असणारे किती कामगार आहेत तर 7,000. त्यांचा गुणाकार 28,000. 5,000 पगार असणारे कामगार किती आहे तर 5 आहे. 5,000 × 5 = 35,000. 6,000 पगार असणारे कामगार किती आहे तर 4 आहे. गुणाकार 24,000. 7,000 पगार असणारे कामगार किती आहे तर 3 आहे. गुणाकार 21,000. 8,000 पगार असणारे कामगार किती आहे तर 2 आहे. गुणाकार 16,000. आणि 9,000 पगार असणारे कामगार किती आहे तर 1 आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा गुणाकार 9,000. इथे आपण एकूण कामगारांची संख्या समेशन FI बरोबर 30 घेतलेले आणि या कॉलम मध्ये या प्रकारे समेशन त्या ठिकाणी लिहिताना समेशन FI इंटू XI पाहिजे. ते समेशन FI इंटू XI किती आहे तर 1,47,000. सूत्र मध्य बरोबर समेशन FI गुणिले आणि XI. ओके, छेदाला समेशन FI 1,47,000 छेदाला 30 किती आले तर 4,900. ओके, मग हा त्या कामगारांचा मासिक पगाराचा मध्य आहे. एका टोपलीतील 10 टोमॅटोचे वजन ग्राम मध्ये या प्रकारे 60, 70, 90, 95, 50, 65, 70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून
टोमॅटोच्या वजनांचा मध्य काढा. ओके, दिलेली सामग्री चढत्या क्रमाने या प्रकारे 50, 60, 65, 70, 80, 90, 95, 95 एन एकूण संख्या एन बरोबर 10 ही समसंख्या आहे. मध्य काढताना एन ही समसंख्या असल्याने वर चढत्या क्रमाने मांडलेल्या संख्यांपैकी एन छेद 2 व एन छेद 2 अधिक 1 या संख्यांची सरासरी घेऊ. ओके, म्हणजे एन छेद 2 म्हणजे किती, तर 10 छेद 2 पाचवी संख्या किती आली, तर 70 आली. 1, 2, 3, 4, 5 ओके पाचवी संख्या झाली. यानंतर एन छेद 2 अधिक 1 म्हणजेच किती, तर 12 छेद 2 किंवा एन अधिक 2 छेद 2 10 अधिक 2 किती झाले, तर 12 छेद 2 सहावी संख्या, तर किती आली, तर ती 80 आली. मध्यक बरोबर या दोघांच्या या दोन्ही संख्यांची सरासरी घेणार 70 अधिक 80 छेद 2 150 छेद 2 किती आले, तर 75. म्हणून टोमॅटोच्या वजनाचा मध्य किती आला, तर 75 ग्रॅम आहे. उदाहरण, एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यात केलेले गोल खालील प्रमाणे आहेत. 5, 4, 0, 2, 2, 4, 3, 4, 3, 3 यावरून मध्य मध्य व बहुलक काढा. अतिशय सोपं उदाहरण, मध्य बरोबर दिलेली सामग्री 5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3 एन बरोबर 9 म्हणून मध्य बरोबर या सर्वांची बेरीज करणार, छेदाला 9. 27 छेद 9, 9 एक 9, 9 3 27 मध्य बरोबर 3 आले. ते यानंतर मध्य काढण्यासाठी दिलेली सामग्री चढत्या क्रमाने मांडू. ओके, म्हणून या ठिकाणी एकूण संख्या किती आहे, तर 9. 9 ही विषम संख्या म्हणजेच एन अधिक 1, 9 अधिक 1 10, 10 छेद 2 ते 5. पाचव्या क्रमांकाची संख्या ही किती असेल, तर त्या दिलेल्या सामग्रीचा मध्यक असेल. पाचवी संख्या, तर पाचवी संख्या किती आहे, तर 3 आहे. 1, 2 पाचवी संख्या आपण या ठिकाणी बघणार, पाचवी चढत्या क्रमातील पाचवी संख्या किती, तर 3 आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हणून मध्य 3 आहे. त्यानंतर बहुलक, येथे सर्वाधिक 3 वेळा येणारा प्राप्तांक किती आहे, तर तो 4 आहे. म्हणून 4 हा दिलेल्या सामग्रीचा काय, तर तो बहुलक आहे. आणि म्हणून उत्तर मध्य 3 गोल, मध्य 3 गोल आणि बहुलक 4 गोल. यानंतर पुढचं उदाहरण, 50 प्राप्तांकांचा मध्य 80 आला, परंतु यातील 19 हा प्राप्तांक चुकून 91 घेण्यात आला असे नंतर लक्षात आले, तर दुरुस्तीनंतरचा मध्य काढा. 50 प्राप्तांकांचा मध्य 80 आहे. मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज आणि छेदाला सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या दिलेल्या अटीनुसार म्हणजेच काय, 80 बरोबर 50 प्राप्तांकांची बेरीज छेद 50 म्हणजेच 50 प्राप्तांकांची बेरीज किती, तर 80 गुणिले 50 बरोबर किती आले, तर 4000. आता यातील 19 प्राप्तांक चुकीने 91 घेण्यात आले, म्हणजे जास्त किती घेण्यात आले, तर ते आपण शोधणार. त्यामुळे बेरजेतील वाढ, त्याला 19 पाहिजे होता, त्याच्याऐवजी आपण 91 घेतला, म्हणून बेरजेत किती वाढ झाली असेल, तर ती 72 झाली असेल. म्हणून दुरुस्तीनंतर 50 प्राप्तांकांची बेरीज ही 72 ने कमी होईल. ओके, म्हणजेच 4000 वजा 72 बरोबर 3928 होईल. म्हणून मध्य बरोबर 3928 छेद 50 किती आले, तर 78.56. दुरुस्तीनंतरचा मध्य किती आला, तर 78.56 आहे. यानंतर पुढचं उदाहरण, येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. 2, 3, 5, 9 x अधिक 1, x अधिक 3 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्य 11 आहे, तर 1 ची किंमत काढा. आता या ठिकाणी दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले आहेत.
एन बरोबर दहा आहे. मध्यक काढताना एन ही जर समसंख्या असेल तर एन छेद दोन व एन छेद दोन अधिक एक या संख्यांची सरासरी घेऊ. म्हणजेच एन छेद दोन म्हणजे किती, तर दहा छेद दोन बरोबर पाचवी संख्या किती, एक्स अधिक एक आहे. एन छेद दोन अधिक एक म्हणजेच बारा छेद दोन, सहावी संख्या ही किती आली, तर एक्स अधिक तीन. म्हणून या ठिकाणी मध्य बरोबर या दोन्ही संख्यांची सरासरी येणार, म्हणजे एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक तीन, म्हणजेच किती आले, तर दोन एक्स अधिक चार छेद दोन, एक्स अधिक चार छेद दोन बरोबर अकरा. ओके, छेदाला दोन आहे तो इकडे अंतर गुणिले होणार, अकरा गुणिले दोन बावीस आहे. दोन एक्स अधिक चार बरोबर बावीस, दोन एक्स बरोबर बावीस वजा चार, दोन एक्स बरोबर अठरा, म्हणून एक्स बरोबर अठरा छेद दोन, एक्स बरोबर किती आले, तर नऊ. म्हणून एक्स ची किंमत किती आली, तर नऊ. त्यानंतर पुढचं उदाहरण, पस्तीस प्राप्तांकांचा मध्य वीस आहे. यापैकी पहिल्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंधरा व शेवटच्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंचवीस असेल तर अठरावा प्राप्तांक या ठिकाणी आपल्याला काढायचा. पस्तीस प्राप्तांकांचा मध्य वीस आहे. मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेदाला सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. वीस बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद पस्तीस. म्हणून सामग्रीतील सर्व प्राप्तांक ची म्हणजेच पस्तीस प्राप्तांकांची बेरीज बरोबर पस्तीस गुणिले वीस किती येणार, तर ते सातशे येणार. सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची ही बेरीज आहे. आता यानंतर पहिल्या प्राप्तांकांचा मध्य किती आहे, तर तो पंधरा. पुन्हा मग यांचा गुणाकार करणार. पहिल्या अठरा प्राप्तांकांची बेरीज किती येणार आपल्याला, पंधरा गुणिले अठरा, तो गुणाकार किती आला, तर दोनशे सत्तर. ओके, आता यानंतर शेवटचे, शेवटच्या अठरा प्राप्तांकांचा मध्य किती आहे, तर तो पंचवीस आहे. मग शेवटच्या अठरा प्राप्तांकांची बेरीज किती होणार, तर ती पंचवीस गुणिले अठरा. आता यानंतर शेवटच्या अठरा प्राप्तांकांची बेरीज किती आली, तर ती चारशे पन्नास. आता पहिली जी अठरा प्राप्तांक असतील त्यांची बेरीज दोनशे सत्तर अधिक शेवटची अठरा प्राप्तांक त्यांची बेरीज किती, तर चारशे पन्नास. या दोघांची बेरीज करणार. यामध्ये अठरावा प्राप्तांक दोन वेळा आलेला असेल आणि जर समजा आपण त्यामधनं सर्व प्राप्तांकांची बेरीज वजा केली म्हणजे सत्तर वजा केले तर बरोबर आपल्याला अठरावा प्राप्तांक या ठिकाणी मिळेल. बघूया, अठरावा प्राप्तांक बरोबर पहिल्या अठरा प्राप्तांकांची बेरीज, इथे अठरावा प्राप्तांक आलेला असेल आणि सामग्रीतील शेवटच्या अठरा प्राप्तांकांची बेरीज, इथे देखील अठरावा प्राप्तांक तो आपल्याला मिळालेला असेल. म्हणजे अठरावा प्राप्तांक दिलेल्या सामग्रीत दोन वेळा आलेला असेल आणि जर समजा आपण सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज इथे वजा केली तर निश्चितच आपल्याला तो अठरावा प्राप्तांक मिळतो. म्हणजेच समीकरण दोन अधिक तीन वजा समीकरण एक. समीकरण दोन घेणार अधिक समीकरण तीन, त्यातनं समीकरण एक वजा करणार. दोनशे सत्तर अधिक चारशे पन्नास वजा सातशे, सातशे वीस छेद सातशे किती आले, तर वीस. म्हणून अठरावा प्राप्तांक या ठिकाणी किती आहे, तर तो वीस आहे. आपण कसं केलं, आधी सर्व प्राप्तांकांची सरासरी, पहिल्या अठरा प्राप्तांकांची बेरीज दोनशे सत्तर, शेवटच्या अठरा प्राप्तांकांची बेरीज चारशे पन्नास, नंतर पहिले अठरा प्राप्तांक अधिक दुसरे अठरा प्राप्तांक वजा एकूण प्राप्तांकांची बेरीज. या ठिकाणी अठरावा प्राप्तांक हा दोन वेळा आलेला असतो आणि म्हणून ती जर वजाबाकी केली तर निश्चितच आपल्याला तो अठरावा प्राप्तांक या ठिकाणी. त्यानंतर पुढचं उदाहरण, पाच प्राप्तांकांचा मध्य पन्नास आहे. यापैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य पंचेचाळीस होतो, तर तो प्राप्तांक कोणता. पाच प्राप्तांकांचा मध्य पन्नास आहे म्हणजेच मध्य पन्नास बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद पाच. सामग्रीतील सर्व
पाच प्राप्तांकांची बेरीज 50 × 5 किती आले तर 250 समीकरणे. आता सामग्रीतील एक प्राप्तांक कमी झाल्याने एकूण प्राप्तांकांची संख्या 4 होईल. म्हणून 45 बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद 4. सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज बरोबर 45 × 4. त्यानंतर सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज किती आली तर ती 180. कमी झालेला प्राप्तांक बरोबर सामग्रीतील 5 प्राप्तांकांची बेरीज वजा सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज. 5 प्राप्तांकांची बेरीज 250, 4 प्राप्तांकांची बेरीज 180. त्या दोघातला फरक बरोबर 70. म्हणून कमी झालेला प्राप्तांक हा 70 आहे. तर तो कमी झालेला प्राप्तांक 70. त्यानंतर पुढचं उदाहरण. एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यापैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 व मुलींच्या गुणांचा मध्य 35 आहे. यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा. सोपं उदाहरण ते वर्गात 40 पैकी 15 मुले आहेत. वर्गातील मुलींची संख्या 40 वजा 15 म्हणजे 25. मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेदाला सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. परीक्षेत 15 मुलग्यांना मिळालेला गुणांचा मध्य 33 आहे. म्हणून 33 बरोबर 15 मुलग्यांना मिळालेले एकूण गुण छेद 15. म्हणून 15 मुलांना मिळालेले एकूण गुण 33 × 15 होतील. ते तो गुणाकार किती आला तर 495. याला समीकरण आपण 1 म्हटलं. आता 25 मुलींना मिळालेल्या गुणांचा मध्य किती आहे तर तो 35 आहे. म्हणून त्यांची पण आपण बेरीज करणार. मिळालेल्या गुणांची 25 मुलींना मिळालेले एकूण गुण 35 × 25. 35 मुलींना मिळालेले एकूण गुण 875. त्याला 2 नंबर देणार. आता या दोघांची बेरीज करणार. 40 विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण बरोबर 15 मुलांना मिळालेले एकूण गुण अधिक 25 मुलींना मिळालेले एकूण गुण 495 अधिक 875. दोघांची बेरीज 1370. म्हणून मध्य बरोबर 40 विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण छेदाला एकूण विद्यार्थी संख्या. ओके, 1370 छेद 40 बरोबर 34.25. म्हणून मध्य बरोबर किती आहे तर 34.25. वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 34.25. यानंतर उदाहरण. 10 विद्यार्थ्यांचे वजन किलोग्राम मध्ये पुढील प्रमाणे आहे. 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 37, 37. यावरून बहुलक काढा. सोपं उदाहरण आहे. प्रथम दिलेली सामग्री संख्या क्रमाने मांडू. 35, 35, 37, 37, 37, 40, 42, 43, 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त म्हणजे 4 आहे. म्हणून बहुलक 37 आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण. पुढील सारणीत कुटुंबातील 14 वर्षाखालील अपत्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून 14 वर्षाखालील अपत्यांचा संख्यांचा बहुलक काढा. अपत्यांची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4 कुटुंब वारंवार. एक अपत्य असणारी कुटुंबांची संख्या किती आहे? 15. 2 अपत्य 25. 3 अपत्य 5 आहे. आणि 4 अपत्य असणारे कुटुंब 5 आहे. या ठिकाणी 25. 2 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त म्हणजे 25 आहे. म्हणून अपत्यांच्या संख्येचा बहुलक किती किती आहे तर तो 2 आहे. अपत्यांच्या संख्येचा बहुलक तो आपल्याला किती मिळाला इथे तर तो 2 आहे. पुढचं उदाहरण. खालील सामग्रीचा बहुलक काढा. प्राप्तांक 35, विद्यार्थी संख्या 9, प्राप्तांक 36, विद्यार्थी संख्या 7, प्राप्तांक 37, विद्यार्थी संख्या 9, प्राप्तांक 38, विद्यार्थी संख्या 4,
प्राप्तांक 39 विद्यार्थी संख्या 4, प्राप्तांक 40 विद्यार्थी संख्या 42, 35 व 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त आहे म्हणजे 9 आहे. आता उत्तर बहुलक 35 गुण व 37 गुण आहे. आणि याच बरोबर आपण सराव संच 7.5 पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुम्ही त्याला लाईक करा. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा. माझ्या या चॅनलवरती 8वी ते 12वी पर्यंत सर्व गणिताचे व्हिडिओ असतात. त्यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.